अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथील सुरेखा योगेश पाटील ही 12 वर्षाची मुलगी किडनीच्या समस्येने ग्रस्त असून घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला उपचार करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन फत्तेपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल रॉय मुळे यांनी केले। या आवाहनाला प्रतिसाद देत वाकोद येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान गाडवे पाटील यांनी स्थानिक वाकोदे आदर्श गाव वर स्वराज्य रयत ग्रुप तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले असून आवाहन करताच या सोशल मीडिया ग्रुपवर मदतीचा ओघ वाढू लागलाय। ग्रुपमधील प्रत्येक सदस्याने आपल्या कुवतीप्रमाणे 20 रुपयांपासून तर 1500 रुपयांपर्यंत मदत केली आहे। स्वराज्य रयत ग्रुपने 2100 रुपये तर इतर ग्रुप ग्रामपंचायतीने सरपंच संजय सपकाळे, उपसरपंच रवींद्र भगत, सदस्य गणेश पवार, विलास जोशी, राजू काळे, योगेश जाधव, सुप्रू तडवी, स्तिमाट देठे, शाहरुख शेख यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निलेश भगत, भास्कर पाटील, प्रदीप पाटील यांनी 11111 रुपये या मुलीच्या उपचारासाठी मदत म्हणून दिली आहे। तर एकूण 37301 रुपये रोख रक्कम जमवून मुलीला देण्यात आली आहे। वाकोद गावचे रहिवासी अमोल जोशी यांनी मदत निधी बॉक्सची ही कल्पना सुचवली, त्याला प्रतिसाद देत सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व स्वराज्य रयत ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश काळे, सचिव महेंद्र पांढरे यांनी गावात फिरून मदत निधी गोळा केला। या सर्वांच्या प्रयत्नाने सुरेखा या चिमुरडेला उपचारासाठी मदत मिळणार आहे। वाकोच्या या मदत मोहिमेची पंचक्रोशीत मोठी स्तुती होत आहे। आज मोठे दुःख असं आहे की एक पौर तालुका जामनेर येथील एक चिमुकली इयत्ता 6वीच्या वर्गात शिकत असलेली सारिका अतिशय दुर्दराच्या आजाराने ग्रस्त आहे। अचानक अगदी अल्पवयात या सारिकाच्या 2ही किडन्या निकामी झालेल्या आहेत। या संदर्भात हे कुटुंब अतिशय गरीब आहे, त्या गरिबी आपण त्याला 1800 दारिद्र्य म्हणतो, त्यामध्ये एक मोठं दुःख त्यात भर पडली आणि इयत्ता 6वीतील सारिका तिला किडनीच्या आजाराने ग्रस्त केलं। एवढंच नव्हे तर 2ही किडन्या तिथे निकाम्या झाल्यात। अगदी 2 वेळेला तिच्यावर डायलिसिसची प्रक्रिया सुरू आहे। या संदर्भात मदतीचा ओघही सुरू आहे, परंतु खरी गरज आहे ती तिला ते अवयव मिळण्याची। मी या माध्यमातून विनंती करेल की जे काही दाते असतील त्यांनी या सारिकाला किडनी दान करून तिचा हा जो जीवन प्रवास आहे तो सुखकर करावा आणि तिच्यासाठी, तिच्या वैद्यकीय मदतीसाठी, वैद्यकीय खर्चाच्या मदतीसाठी सर्वदूरून मदत सुरू आहे, ओघ सुरू आहे। असाच ओघ पुढेही कायम सुरू ठेवावा आणि या सारिकाला, या कुटुंबियाला कुणीतरी कुठे दाता असेल त्या दात्यांच्या माध्यमातून मी या आपल्या माध्यमातून आव्हान करेल की या ठिकाणी तिला जर ती किडनी मिळाली तर तिचं निश्चित आयुष्य वाचेल। आज आम्ही वाकोद ग्रामपंचायत तसेच येथील मित्रमंडळी या सर्वांच्या माध्यमातून एक छोटीशी अल्पशी मदत या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न निश्चित केलेला आहे। यापुढेही तो ओघ सुरू राहील आणि पुन्हा एकदा आवाहन करतो, जे दाते असतील त्यांनी किडनी दिली तर त्या मुलीचं पुढचं आयुष्य सुखकर होईल, इतकंच आवाहन या प्रसंगी करतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।